नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, मी डॉक्टर गिरीश ताते, होमिओपॅथी डॉक्टर म्हणून मी काम करतोय गेल्या 25 वर्षांमध्ये. सध्या सर्वांना माहिती आहे की आपण एक आजारामुळे सर्व जग त्रस्त झालेलं आहे, त्याचं नाव आहे COVID-19, त्याला मराठीमध्ये आपण कोरोना असे म्हणतो. तर 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता फेसबुकवरती की त्याच्याबद्दल कसं तुम्ही आर ठेवायला पाहिजे, मिश्र ठेवायला पाहिजे, आणि खूप लोकांना ते आवडलं. इंग्लिशमध्ये होतं ते आणि खूप जणांची असं म्हणणं होतं की ते मराठीमध्ये पण हवं आहे. तर मराठीमध्ये त्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला आज काही, आणि प्रत्येकी ऍडिशन पण आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे तुमच्या घरी असाल, घरी सुरक्षित असाल, तुमच्या कुटुंबा बरोबर असाल, आणि तुम्ही सगळ्यांची काळजी पण घेत असाल. आपले माननीय प्रधानमंत्री जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही घरी बसला पाहिजे, कोरोना म्हणजे कोणीही रोडवर नाही, आणि हे सगळे खरोखर आहे, प्रिन्सिपल पाळत आहेत, कोणी रोडवरती येत नाही आहे, सगळेजण एक सामाजिक अंतर ठेवत आहेत, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवत आहेत, कुठे तुम्ही किंवा भाजीपाला आणता किंवा दूध आणता, तर तिथे तुम्ही भान ठेवत आहात, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही सतत हँडवॉश घेतात, तुम्ही तुमचे हात पण धुतात. ह्या तीन गोष्टी ज्या सांगितल्या आपल्या माननीय प्रधानमंत्री नितीन पाळत आहेत, त्यामुळे आपण कोरोनावरती अत्यंत बऱ्यापैकी चांगला यश मिळालेला आहे. परंतु असं बघण्यामध्ये आलेलं आहे की या जेव्हापासून लॉकडाऊन स्टार्ट झालेला आहे, तेव्हापासून आपल्याला आपण घरात बसत आहोत, तेव्हा काही लोकांना दोन प्रकारच्या समस्या आहेत. एक तर शारीरिक पण आहे आणि काही मानसिक पण आहे. शारीरिक समस्या पहिली म्हणजे त्या लोकांचं खानपान कसं राहायला पाहिजे, काही लोकांचं फक्त बसून बसून वजनही वाढतं, तर त्या लोकांना आहार कसा ठेवायला पाहिजे, आणि कोरोना हा आजार आहे, या आजारासाठी आपली प्रतिकार शक्ती कशी वाढायला पाहिजे, त्याप्रमाणे काही आहारामध्ये वाढवता येईल का, हे दोन मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो मानसिक आरोग्यासाठी आणि लहान मुलांचे आरोग्य आणि स्त्रियांचे आरोग्य, हे चार विषय असतात. तर जे मोठी लोक आहेत त्यांना आहारामध्ये लो कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ जे असतात ते कमी घ्यायला पाहिजे. ते कमी घेतल्याने तुमचा वजनावर नक्कीच कंट्रोल राहील. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन जास्त पाहिजे, म्हणजे मशरूम आहे, दूध आहे, काही कडधान्य आहेत, याचं प्रमाण जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आहार थोडा कमी घेणं आवश्यक आहे, थोडा संचित आहार घेणं आवश्यक आहे. सलाड तुम्ही भरपूर खाऊ शकता, प्लस रात्री उशिरा जेवण टाळा, लवकर लवकर जेवण करा. सूर्याचं जेवण जर तुम्ही केलं तर खूपच चांगलं होईल, आणि थोडं घरातल्या घरात एक 10-15 मिनिटं सकाळपासून सकाळ चालायचं आहे. त्यामुळे सर्वात उत्तम आणि चांगला मार्ग म्हणजे तुम्ही कुटुंबाबरोबर आहात, कुटुंबात समवेत आहात, तर तुम्ही सर्वात चांगलं जिथे योगासनात सुरुवात करा. मी माझा अनुभव सांगतो, गेले महिनाभर झाले मी माझ्या कुटुंबासाठी योगासन करतो, त्याचा खूपच चांगला परिणाम दिसून आलेला आहे. जेव्हा तुम्ही कुठे एखादा व्यायाम प्रकार करता, योगासन करता, तेव्हा तुम्ही तुमचे घरचे मंडळी, लहान मुलं एकत्रितरित्या तुमच्या सगळ्यांमध्ये तुम्ही बरोबर काम करता, आणि तुमच्या सगळ्यांबरोबर तुमचा खूप चांगला रेशो किंवा रॅपोर्ट डेव्हलप होतो. हे झालं आसनाबद्दल, योगासनाबद्दल. दुसरं आहे आहाराबद्दल. तिसरं जे आहे लहान मुलांना काय ऍक्टिव्हिटी द्या, शारीरिक ऍक्टिव्हिटी द्या, त्यांना सहाय करू शकतात. आणि सर्वात चांगलं म्हणजे दोन्हीचे आवडे, ते जर तुम्ही मुलांना सांगितलं करायला तर नक्कीच त्यांच्या शारीरिक व्यायाम पण होतो आणि फिटनेस चांगला राहतो. महिलांना तर सांगायलाच नको, त्यांची कामं खूप वाढलेली आहेत घरामध्ये, कामाला बाई येत नाही, त्यामुळे झाडू मारणं, फरशी पुसणं, भांडी धुणं सगळी कामं त्यांना येतात, त्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. वयस्कर माणसं जी आहेत ते पण थोडी थोडी चिडचिड झालेली आहेत, तर त्यामुळेही थोडा त्रास होतो आहे. तर वयस्कर माणसं तुम्ही जेव्हा संवाद साधा, वयस्कर तुम्ही जास्त बोला, तेव्हा त्यांना पण नक्कीच बरं वाटेल. तर हा झाला आपला शारीरिक. आता मानसिक कसं आपण राहायला पाहिजे, आपण मानसिक पण चांगलं राहायला पाहिजे, आपलं मन स्वास्थ्य पण चांगलं राहायला पाहिजे, यासाठी सर्वप्रथम रोज सकाळी योगासन केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं प्राणायाम करा. या सगळ्यावर आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते पण खूप चांगलं राहायला पाहिजे. मानसिक स्वास्थ्य ठरवून लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळणं खूप आवश्यक आहे. लहान मुले आणि आपले घरातले वृद्ध व्यक्ती, लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही त्यांचे योगासन करा, प्राणायाम करा, त्यानंतर एक 10 मिनिटं थोडं स्थिर राहा, त्यांचं मन शांत करण्याचा प्रयत्न करा आणि ध्यान करा. त्यानंतर धारण जास्त जास्त खेळणं ठेवा, प्रत्येक खेळणं, कॅरम खेळणं, त्यांची इंटरॅक्शन ठेवा. एखादा ऑनलाईन कोर्स असेल तो त्यांच्या आवडीचा असेल तो कोर्स तुम्ही करा, त्यामुळे लहान मुलं नक्कीच एंगेज राहत आहे आणि त्यांचं मन स्वास्थ्य खूपच चांगलं राहत आहे. वयोवृद्ध माणसं आहे त्यांची तुम्ही भरपूर संभाषण ठेवा, चांगला बोला. जे कामवाले लोक आहे जे घराला जाऊन काम करतात त्यांना खूप स्ट्रेस येतोय, घरी असलेला करत नाहीये, तर स्वतःला डिस्ट्रेस करायचं. डिस्ट्रेस साठी सर्वात चांगला व्यायाम म्हणजे योगासनामधला शवासन, हे अत्यंत चांगला मार्ग आहे. तुम्ही जेव्हा कुठलंही आसन करता किंवा घराचा व्यायाम करता म्हणजे पण तुम्हाला खूप चांगला डिस्ट्रेस होतो. त्याच्यानंतर आहारामध्ये व्हिटॅमिन सी साठी जे फळं आहे ते तुम्ही खाता, त्यामुळे आपली बॉडी डिस्ट्रेस होते आणि अँटीटॉक्सिन बाहेर पडतात.
अशा प्रकारे जर तुम्ही पूर्णपणे स्वतःला समतोल आहार ठेवला आणि व्यायाम केला आणि थोडं ध्यान केलं तर मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य तुमचं चांगलं होऊ शकतं. शेवटी थोडंसं मी सांगेन की काही आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असते, ते व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पण आपल्याला लवकर सर्दी खोकला होऊ शकतो. त्यातला जर व्हिटॅमिन सी जर कमी असेल तर त्यासाठी तुम्ही आपण फळे खाणे, किवी खाणे, संत्री मोसंबी खाणे, लिंबू याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. त्यानंतर झिंक हे जे आहे, झिंक शरीरामध्ये कमी झालं तर तरी सुद्धा तुम्हाला सर्दी खोकला वाढणार होऊ शकतो. त्याने तुम्हाला जास्त डाळींचं प्रमाण, मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ यांचं प्रमाण थोडं वाढवा. मुगाचं उपरण घट्टे वरण रोज दुपारी एक वाटी प्या, तरी पण त्याने तुम्हाला भरपूर झिंक हे आयन भेटतं. दुधामध्ये तुम्हाला प्रोटीन भेटतात आणि कॅल्शियमही भेटतं. सॅलडमधनं तुम्हाला कॅरेटीन भेटतं, व्हिटॅमिन ए भेटतं. आणि फळांचा आहार थोडा जास्त ठेवा, खास करून लहान मुलांसाठी फळांचा आहार ठेवा, जेणेकरून व्हिटॅमिन डेफिशियंट भरून निघेल आणि तुमची प्रतिकार क्षमताही वाढेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवाल आणि प्लस तुम्ही चांगला आहार घेऊन तुमची इम्युन पॉवर वाढवाल, नक्कीच सर तुम्हाला फायदा होईल. सर्वात शेवटी म्हणजे जर तुम्हाला घसा थोडं घसा दुखत असेल, थोडी सर्दी असेल, तर गरम पाण्याची व्याप दुसरी 4 ते 5 वेळा घ्या. गरम पाण्याच्या गोळ्या त्यात थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून त्या पाण्याने दिवसून 4 ते 5 वेळा गोळ्या करा. रेग्युलरली केलं तरी खूप तुम्हाला चांगला फरक पडू शकतो. प्रत्येकाला सर्दी खोकला असेल तर कोणाचं असं नाहीये, पण प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही लगेच एकत्री करू शकता आणि तुम्ही डॉक्टर दाखवू शकता. ही सर्व माहिती होती कोरोनाबद्दल. खूप खूप धन्यवाद.